छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर कसे फिरले असतील ते आज कळालं मला. घोड्यावर बसणं एवढं सोपं नाही मला. घोड्यावर बसणं आणि त्याच्यावर थाटात येणं ते बघायला बसणाऱ्याला भारी वाटतं. जो घोड्यावर बसलाय आणि जो कष्ट करतो ना त्याच्यासाठी त्याला माहिती असतं. ते आता मी एक अर्धाच तास बसलो, 20 मिनिटं बसलो. शिवाजी महाराज रात्रंदिवस त्या घोड्यावरती बसून आपल्याला स्वराज्य ज्यांनी दिलं आज आपण सप्ता करू शकतो ही त्या शिवरायांची कृपा आहे. आणि त्या शिवरायांनी ज्या घोड्यावरती प्रवास केला मग आमच्या स्वराज्याचा महाराज जर घोड्यावरती बसून धर्माचं रक्षण करत होता तर संप्रदायाच्या महाराजाला सुद्धा घोड्यावरच आणायचं आणि त्याचाही जय जयकार आटकेपार झेंडा नेऊन घालायचा. अगदी जसं राजांनी घोडे असायचे तसे कीर्तनकाराला स्वागतासाठी आपण सगळ्या तरुणांनी अगदी घोडा आणला, त्याच्यावरती महाराजांना बसवलं, मिरवत मिरवत ढोल ताशाच्या गजरामध्ये महाराज मंडपापर्यंत आणले. काय गोड सोहळा, महाराष्ट्र नाव घेईल कुठं सोहळा झाला. हिंगोली जिल्ह्यात लोहगाव नावाचं गाव आहे, त्या गावी असा सोहळा झाला. अशा लोहगावला गोड असा सोहळा, गोड स्वागत आणि काय महाराज महाराज मंडळी मिळाली तुम्हाला. कीर्तनातली सगळी टॉप आहेत, कथेतली सगळी टॉप आहेत आणि गायन वादनातली तर ही भजन भीष्म पितामहच आहेत. अगदी संप्रदायातली गायनातली मातब्बर मंडळी, संगीत विशारद भजन सम्राट, महाराष्ट्राची गाणं कोकिळा. हिंगोली जिल्ह्याचं वैभव नव्हे तर महाराष्ट्राचं वैभव. ज्यांच्या डायरीमध्ये जागा नाही, कार्यक्रम एवढे आहेत की आता वेळ नाही, पण तरीसुद्धा आपल्या गावानं 4-5 जणांना मिळून त्यांचं सौजन्य घेतलं आणि एवढ्या बिझी कालखंडामध्ये व्यस्ततेमध्ये बालासाहेब मामा सुरेगावकरांना आपण आणलं. भाग्यवान आहात आपण. तो ताकदीचा आवाज आहे, प्रचंड गोड गाणं आहे, रियाज केलेला आहे आणि आता मोठी संस्था त्यांनी उभी केलेली आहे. मीच संस्थेच्या उद्घाटनाला होतो, आम्ही सगळ्यांनी ते स्वागत करून त्यांना दिलं. भूमिपूजन झालेलं आहे, माझी भरपूर कीर्तनं त्यांच्याकडे झालेली आहेत. आमचे बालासाहेब मामा सुरेगावकर मोठं नाव आहे, आवाजाचा बादशाह त्यांना म्हटलं जातं. प्रमाणाच्या चाली म्हणाव्या महाराष्ट्रात तर बालासाहेबांनी म्हणाव्या असं नाव झालेलं आहे. मामा आमचे हृदयस्थ आहेत, माझे तर फार जिवलग आहेत. या भागात पहिल्यांदा मला बालासाहेबांनी आणलं. आजारी पडले होते ना त्या काळातसुद्धा महाराजांनी माझी शिवजयंतीला कीर्तनं घेतली होती. असे आमचे बालासाहेब मामा सुरेगावकर मामांना माझं वंदन आहे. दुसरे महाराष्ट्राचे सध्या लोकप्रिय पहिल्या चालीला सरगम कसे म्हणावे तर उद्धव गुरुजींकडून शिकावं. मला पहिली चाल कीर्तनाचा रंगच बदलवते. पहिली चाल रंगालाच आणते कीर्तन. पहिल्या चालीमध्ये फार ताकद असते महाराज. पहिली चाल चांगली झाली की महाराजाला जास्त आटापिटा करायची गरज नाही. अगोदरच वातावरण रंग भरे कीर्तनात आणि प्रेमी हरिदास नाचत. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय चाल म्हणायची. काय भाग्य नामदेवरायांचं, नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात, ज्ञानोबाराय चाल म्हणायला. साखरे महाराजाचं कीर्तन लोहगावात, उद्धव गुरुजी आणि बालासाहेब महाराज चाल म्हणायला. काय तयारी महाराज, उत्तम असं वाटत होतं. सरगम संपूच नाही तुमचं, ते सागम पणिसा मरे 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 काय तुम्ही गात होते महाराज. अरे रे रे सुंदर अगदी त्यातली ताकद आणि ते लय गोडवा. सरगम लय लोक गातात पण पहिल्या चालीला सरगमाचा गोडवा उद्धव गुरुजींचा गोड लागतो बरं का. आमचे उद्धव गुरुजी फार मोठं नाव आहे. उद्धव बापू शिंदे यांचा आळंदीला मोठी धर्मशाळा आहे, म्हणजे त्यांची बिल्डिंग आहे. जवळजवळ 200 विद्यार्थी गुरुजींकडे अध्ययन करतात. माझ्याही गावातले 2-3 मुलं आहेत, चांगले तयार केलेत गुरुजींनी. आपण त्या आपल्या संस्थेत विद्यार्थी टाकायचा असेल तर अशा गुरुजींकडे ठेवला पाहिजे, बालासाहेबांकडे ठेवला पाहिजे. असे गायक आहेत उद्धव महाराज, शिंदे गुरुजी, बापू, बापूंना वंदन. त्यानंतर संस्थेतली ही छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना माझं वंदन. मृदंगाचार्य वा 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 वा, पखवाजातला बादशाह वा, काय वाजवणं आहे महाराज असं वाटत होतं. पखवाजच ऐकत राहावा, मला इतका पखवाज आवडतो वादकाचा. माधव गुरुजी नरवडे, महादेव गुरुजी नरवडे नाव आहे मोठं संप्रदायात आणि फार मोठी संस्था आहे, आळंदीला आहे आणि इथं खाली आमच्या वरफळ फाट्याला म्हणजे परतूर तालुक्यातही आहे. या 2 संस्थेचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. आता संस्थेवरही माझी कीर्तनं झालेली आहेत आणि त्या संस्थेच्या कार्यक्रमात सुद्धा माझं कीर्तन वाजवायला माधव गुरुजी नरवडे यांची पट्ट शिष्य. जरा पखवाजाचा सोलो ऐकायचा असेल तुम्हाला, सोलो अरा रा खतरनाक, पडंत जशी तशीच हातामध्ये तयारी असा मृदंगाच्या सोलोचा बादशाह आमचे योगेश महाराज भोसले, ते पण वाजवायला आहेत. काय तयार आहात असं वाटतं, नुसता पखवाजच ऐकत राहावा. त्यांची तिरकीट तख्ताची स्पीड काय स्पीड आहे हाताला, वा अगदी जेवढ्या स्पीडनी गायक गातो तेवढ्या स्पीडनी ते वाजवतात. अशी महाराष्ट्राची वाजवण्याची बुलेट ट्रेनच म्हणूया आपण असे आमचे योगेश महाराज. योगेश महाराजांना माझं वंदन, शंकर गुरुजींना वंदन, ज्येष्ठ कीर्तनकारांना वंदन. आपण बसलेली सगळी महाराज मंडळी, सगळ्यांची नावं माहिती नाहीत पण सगळ्यांच्याबद्दल आदर आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, भागवत कथाकार, रामायण कथाकार, संप्रदायाचा प्रचार करणारी, नामदेवरांची परंपरा जपणारी
आपण सगळी बसलेली महाराज मंडळी सगळ्यांना वंदन. अगदी सर्व बहुसंख्य माता मावल्या, बहुसंख्य तरुण मंडळी, पंचक्रोशीतून हिंगोली जिल्हा, हिंगोली तालुका या भागातून आलेली काही महाराज मंडळी असतील, पंचक्रोशीतील वारकरी असतील, बऱ्याच गावाहून आलेली भाविक असतील, त्यांना सगळ्यांना वंदन. शिष्टीमानचे पोरी सावंतचे दाजी अतिशय गोड शिष्टीम लावतात, त्यांच्या गावालाही आताच कीर्तन झालं, त्यांनाही धन्यवाद. विनेकरी, बालदार, चोपदार आदी करून सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. दोन चार कॅमेरामॅनवाले, लाईव्ह करणारे, स्क्रीन लावणारे, ज्यांनी आता शूटिंग केलं त्यांनाही धन्यवाद. व बहुतेक सगळ्या कॅमेरावाल्याला धन्यवाद देतो. सगळं बालदार, चोपदार, विनेकरी, बहुतेक गावातल्या चटई उचलण्यापासून ते हंडी बांधेपर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय, एकही व्यक्ती नाही बरं का, चटई उचलण्यापासून तर काल्याच्या दही हंडीतला प्रसाद भरेपर्यंत, ज्याचं ज्याचं 1 रुपयापासून ते 10,000 50,000 योगदान असेल, त्या सगळ्या गावकऱ्यांना मानाचा मुजरा करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला संगतीमध्ये आमचे लहाने बंधुराज महादेवराव माझी गाडी चालवतात. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो बरं, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. हो, आणि काल्याचं कीर्तन आहे. आपण एवढा सुंदर सप्ताह केला आणि त्या सप्ताहाचा शेवट आहे. थोडासा वेळ झाला आहे पण तरीसुद्धा कमी वेळेमध्ये जास्त कीर्तन कसं करता येईल याचा प्रयत्न आपण करूया. काय असतं, संप्रदायाला एक दंडक आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकारानं नामस्मरण करावं. पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचा महिमा गावा. जागराच्या दिवशी, कालच्या दिवशी भोजेकर महाराजांची मागणी ऐकावी. आणि आज 7 दिवस तुम्ही जे अन्नदान केलं, तुमच्या जीवनातलं धन दिलं, आपल्या जीवनातला वेळ दिला, आपल्या जीवनातलं मन संप्रदायाला दिलं, या तन मन धनाच्या सेवेचं प्रसादाच्या रूपांतरामध्ये भगवान आपल्याला प्रसाद देतो. भगवान त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो आणि त्या दहीलाहीला दहीलाही नाही ठेवत, तिला हरिनामाचा खिचडी काला बनवतो आणि तो आपल्याला देतो आणि आपल्याला भगवान स्वरूप बनण्याची ताकद बनवतो, देव बनवतो. असा हा काला आजच्या दिवशी करायचा असतो. प्रश्न असा आहे, काल्याचं कीर्तन हे शेवटी का करावं? पहिला प्रश्न आहे. काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? दुसरा प्रश्न आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? असे 3 प्रश्न आहेत. त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर परत शेवट नाही बर का. व देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. आपण एखाद्या मंदिराचं बांधकाम केलं की त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, ऐका, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो, फरशी बसवली जाते. किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती सुंदर फरशी आहे, याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जातं. तसं कितीही रात्रीची कीर्तनं लोहगावमध्ये झाली तरी सप्ताह परिपूर्ण होत नाही. काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाचं बांधकाम परिपूर्णतेला गेलं. म्हणून देवळाच्या कामा कळसू, माऊलींचं उदाहरण आहे. नाही पहिलं कळालं तर दुसरं सांगितलं. परमगंगेशी सिंधू प्रवेशू, गंगा एकदा सागराला मिळाली, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा सागराला मिळाली, जीवन तिचं परिपूर्ण झालं. हो, ती या गावाहून त्या गावाला गेली हे महत्वाचं नाही, या कुंडातून त्या कुंडात गेली हे महत्वाचं नाही, या धरणातून त्या धरणात गेली हे महत्वाचं नाही. मग गोदावरी एकदा समुद्राला मिळाली, आता गोदावरीचं जीवन परिपूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं, लोहगावचा सप्ताह परिपूर्ण झाला. म्हणून शेवटी करायचं, चला, काल्याचं कीर्तन दुपारी का, 11 ते 1, 12 ते 2 या वेळेत का? तर त्याचं कारण असं आहे, भगवंतानं यमुनेच्या काठावर दहीलाहीचा जो काला गोपाळांना दिला तो दुपारी दिला. म्हणून आपल्याकडे संध्याकाळी काला करत नाही, आपल्याकडे दुपारी काला करतात. तो भगवंतानं दुपारी केला म्हणून. आणि अतिशय महत्वाचा 3रा प्रश्न, काल्याच्या कीर्तनात भगवान कृष्णाचं चरित्र का सांगायचं? आज दत्त नाही, पांडुरंग नाही, राम नाही, आज फक्त चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, आजच्या दिवशी गोकुळातल्या कृष्णाचं चरित्र महाराज का सांगावं लागतं? तर त्याचं उत्तर आहे, काला परिपूर्णतेचा आहे आणि परिपूर्णतम देव जगामध्ये भगवान कृष्ण आहे.
बाकीचे देव आहेत पण अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत आणि कला आहे आणि पूर्ण आहे. पण परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण नान्येवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकार हा बाई तुझा लाड काकाच गोड वाटे बोला बाई तुझा लाड काका होड्या किती सांगू याचा होड्या किती सांगू महिमत सिंधुआ बाई तुझा लाड काका गोड वाटे बाई तुझा लाड काका मुलाच गोड वाटे बाई तुझा शब्द आहेत. ती गवळण म्हणते अग यशोदे तुझा पोरगा किती परिपूर्णतम आहे बाई तुझा. हा योगेश बाई तुझा लाड काका गोड्या किती सांगू ग याच्या गोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधुआटे बाई तुझा लाड गुलाच गुड वाटे बाई तुझा लाड गुलाच गुड वाटे गुलाच गुड वाटे गुलाच गुड वाटे. बाई तुझा पोरगा तुला गोड वाटतो ग बाई. अगं ऐक ना ग, समुद्राची शाही केली वस्तू बघा वस्तू काय काय. समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, आपला पेन नाही, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली आणि सरस्वती माता लिहायला बसवली. जमल का? म्हटले नाही. आसदगिरी समस्यात कंचदम सिंधू पात्रे सुरतुर वरु शाखा लेखनी पत्र मुरवी लिखित अधिगृहित्वा शारदा सार्वकालम तद तवपि गुणानाम ईश पारम न याती. अहो सरस्वती मातेला सुद्धा त्याचं चरित्र पूर्ण सांगता येणार नाही असा परिपूर्णतम आहे महाराज. किती सुंदर आहे कळलं आम्हाला. परिपूर्ण भगवान कृष्ण आहे, परिपूर्णतेचं कीर्तन काला आहे आणि त्याचं चरित्र गावं असं तुमचं म्हणणं आहे. पण आता तुम्हीच आत्ता म्हटले समुद्राची शाईन मेरू पर्वताची लेखणी पृथ्वीचा कागद केला तरी त्याचं वर्णन होत नाही. नेमकं त्या कृष्णाचं चरित्र तरी काय आहे महाराज. त्याचा चरित्राचा एक भाग आपल्यासाठी सांगतात अभंगाच्या पहिल्या मुस्तावरी करीती
संघाच्या पहिल्या चरणात काय चरित्र झालं गोकुळात पाहता गोवळी. म्हटले पाहायला गेलं तर एका बाजूला विश्वाचा मालक आणि एका बाजूला पाहायला गेलं तर गायीच्या दारा काढणारे गोपाळ. कसं आहे बघा, पाहता दोन्हीकडे लावायचं, पाहता देवालाही लावायचं आणि पाहता गोकुळातल्या गोपाळांनाही लावायचं. तिथं जरी देवाचं नाव घेतलं नसेल तर पाहतामध्ये सगळा देवच आहे. पाहायला गेलं तर गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम भीम. म्हटले कोण, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू आले जुजगाते चालिता, मियाची न्या मिळू साता काळू ग्रासे तसे भूता, ये म्हणे गते पंडू सुता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नात पाहता. पाहायला गेलं तर कोण म्हटले, जगाचा मालक. कोण म्हटले, पाहता देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका पाहता, चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविन पाहता. वेदाची बोलले तुझी बालासाहेब काय, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे, असा जो कोणी आहे पाहता. एका बाजूला विश्वाचा चालक मालक पाहता आणि एका बाजूला चरित्र काय, पाहता गोवळी गायीच्या धारा काढणारे गोपाळ. माझ्यासारखे शेतकरी साधे गोपाळ, अगदी आमच्या लोहगावची जशी तरुणी बांड पोरं शेतकरी काम करतात, कुठेतरी काम करतात, व्यवसाय करतात, अशी गरीबाची पोरं गोपाळ, पेंद्या वाकड्या बोबड्या सुद्धा म्या. आणि एका बाजूला विश्वाचा माल. चरित्र काय झालं, त्या गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल खाय त्यांची उष्टावळी. ते पेंद्याच्या घरी पेंद्या वगैरे आला नाही. विठाला 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 माझ्याकडे बघ. ते पेंद्या जो आहे ना, पेंद्या देवाचा मित्र, देवाचा सखा, देवाचा अत्यंत बालमित्र. एक वाक्य सांगू, माणसाचा बालमित्र जेवढं प्रेम करतो ना माणसाला, तेवढं कुणी करत. बालमित्र म्हणजे एका वर्गातला, एका वर्गात आपण म्हणतो की नाही, किती मोठा बालासाहेब महाराज गायक होऊ द्या, उद्धव गुरुजीने किती भारी गाऊ द्या, साखरे महाराज किती गाजू द्या, योगेशने किती तयारीनं वाजू द्या, त्याचा बालमित्र भेटला की तो साखऱ्या म्हणतो, साखऱ्या बाल्या म्हणतो, बाल्या भेटला काय मला. हो का, त्याचं कारण काय माहिती का, तो सखा राहतो, मित्र राहतो. मी तुम्हाला माझं नाही सांगत, आपलं नाही सांगत. अहो हे गोपाळ ज्या वेळेला द्वारकेला गेले ना देवाला भेटायला, गोपाळ ते गोपाळ त्या देवाला म्हटल्यावर, तू कशाचा राजा, तू असशील राजा पण आमच्यासाठी तू चोर होता. तू आमच्यासाठी कोण होता, आमचा चोर होता, मित्र होता. अर्थ काय सांगतो, मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला, बालमित्र सखा एका पाठाचा भेटला की त्याला काही वेगळाच आनंद असतो. तसं त्या पेंद्याचा लय जीव होता कृष्णाने. त्यानं काय केलं, एक दिवस त्याच्या आईनं घरामध्ये कढी बनवली. तुमच्याकडं कढी करतात आजी, चष्म्यावली आजी, तुम्हाला चांगली येत असेल, जुन्या माथाऱ्यांना कढी कढी ताई करतात. ए पोरी नोकरी कढी करतात तुमच्या, ए बाई येते का तुला, नाही आज येते, बरोबर येते त्याला. असे आपल्याकडे कढी कर, पूर्वी आहे ना नामदेव महाराजांचा सप्ताह असला ना, मग त्याला पंगतच असायची, शिरा भात कढी. आता लोक जरा श्रीमंत झाले, थोडे बी बियाणं निरनिराळे आले, ऊसाच्या लागवडी वाढल्या, जरा वेगवेगळ्या प्रकारची खतं निघाल्यामुळं उत्पादन चांगलं निघायला लागलं, लोकांकडे थोडे पैसे झाले,
त्यामुळं आता लोक सप्त्याला चांगल्या पंक्ती द्यायला लागले, गुलाबजाम काय बालुशाही काय, ते आता काळ बदलून गेला. नाही तर बालासाहेब महाराज आपण सप्त्याला जायचो ज्या काळात उद्धव गुरुजी छोट्यापणी आपण असे टाळकरी होतो त्यावेळेला सप्त्यात एकच आट्टम, एक तर वरण भात ते नाही तर मग शिरा भात कढी कढी असायचीच, काल्याला कढी असायची, लय सुंदर कढी महाराज अशी टेस्टेड असते कढी, तोंडाला पाणी नका येऊ देऊ फक्त ऐका बरं का. नाही तर लगेच तुम्ही म्हणाल महाराजांनी लय वर्णन केलं, उद्या करा आपल्या घरी गेल्यावर कढी कढी बरं का, कढी कढी अशी टेस्टेड कढी अशी जिऱ्या मावऱ्याची फोडणी दिली होती त्या पेंद्याच्या आईनं माझ्याकडे, बघा कढईमध्ये ते आधण टाकलं होतं त्याला अशी जिऱ्या मावऱ्याच्या फोडणीला देता देता वरून कढी पत्ता टाकला, थोडी फोडणी दिली वरून असं ताक ओतलं, फक्त तुम्ही ऐका हे तोंडाला पाणी अजिबात येऊ द्यायचं नाही हा नुसतं, आता मलाच यायला लागलं तोंडाला पाणी तर तुमचं काय महाराज, ऐका ऐका असं वरून ताक ओतलं अशी चटकदार कढी झाली महाराज पातळ अगदी अशा फुरक्या वढाव्या अशी चटकदार कढी अगदी, आणि ती कढी झाली ना आणि त्या कढीचा वास असा खिडकीतून दारातून प्रांगणामध्ये आला. पूर्वी काय असायचं, आता इकडच्या मावशीनं भाजी केली इकडच्या मावशीला कळायचं, तिकडच्यानी केली की तिला का त्या भाज्याचा वास यायचा, आता वास नाही येत महाराज, गावरान राहिलं नाही. पूर्वी लय सुंदर आमची आई पोडदाच्या वड्या करायची, आम्ही दोघं भाऊ आणलो होतो आज कीर्तनाला, आमच्या आम्हाला आवडतात म्हणून आई अशी मसाल्याची वडी करायची, पोडदाची वडी तळून आजी हाताने करायची मग तळायची, तर ती पोडदाची वडी आईनं केली ना तर आमची आई म्हणायची अरे राजा हाताचा वास 10 दिवस जात नाही, काय म्हणायची हाताचा वास 10 दिवस जात नाही, आणि हाताची आग होते रे तिकटानं मसाल्यानं, आता महाराज वडीचाच वास याय ना, हाताचा कधी यायचा, काळ राहिला नाही महाराज. पाटा वरवंट्यावरल्या भाज्या असायच्या लई जुनं गोड होतं मान, अजूनही खेडेगावात आहे, आता शहरात वगैरे भेटत नाही. मी तुम्हाला खरं सांगू, शहरातल्या लोकांना जर खेड्यातलं जेवण दिलं ना कालचं मकर संक्रांतीचं सगळ्या भाज्याचं, तर तुम्हाला तो 10,000 रुपये देईल बघा जेवणाचे 10,000, पण त्याला भेटणार नाही महाराज. किती हाटलीत जा महाराज तुम्ही, काल आपल्या मराठवाड्यात जशी भाजी असते ना कालची भोगीची भाजी, अरे खतरनाक भाजी महाराज, वांगं काय ती, गाजरं काय ती, वाल काय अशी टेस्टेड भाजी लागते, ती म्हणाल महाराज सगळं तोंडाला पाणी जाणायला लागले तुम्ही, ऐका ऐका अशी कढी, आणि त्या कढीचा वास दारात घुमलेला, पेंद्याला वाटलं आईनं काहीतरी बनवलं, आईनं काहीतरी बनवलं, आईनं काहीतरी बनवलं, घरात गेला आई 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 काय बनवलं, आई म्हटलं अरे पेंद्या काल आहे ना जरा तोंडाला थोडस बरं वाटत नव्हतं, चव यावी म्हणून आहे ना सर्दी झाली होती थोडी गार पडलंय जरा म्हणून आपल्याला प्यायला कढी केली, असं काही दे मला. आता पेंद्यानं आईला कढी मागितली, आईनं लगेच एका ग्लासामध्ये दिली माझ्याकडे, बघा पहिलं चरण कळल, भाव कळल, आतापर्यंत असं काल्याचं कीर्तन तुमच्या गावात नाही कुठंच झालं नसेल, ऐका इतका सुंदर भाव आहे त्याच्यातला, कथा फार सुंदर आहे. आणि मग ते पेंद्याच्या आईनं दिली कढी, पेंद्यानं लगेच ग्लास घेतला, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे 12:30 वाजल्यामुळं त्यानंतर तोंडाला ग्लास लावला, आणि तोंडाला जसा ग्लास लावला तशी कढी प्यायला सुरुवात केली, आणि कढी जशी जिभेला लागली त्याच्या इतकी खतरनाक झाली होती, इतकीच काय भारी झाली होती, मीठ कमी नव्हतं, अगदी बरोबर तिखट बरोबर आंबट, थोडीशी आंबट थोडीशी तिखट थोडीशी गोड मधुर, अगदी मस्त कढी, लई आवडली त्याला. अर म्हटलं ही कढी आहे ना माझ्या कृष्णाला लई आवडल राव, माझ्या मित्राला फार आवडल राव, पण आमची आई काही द्यायची नाही, कारण यशोदेचं पेंद्याच्या आईचं लई भांडण असायचं, यशोदा आणि पेंद्याची आई 36 आकडा, 3 तिकून आला की 6 इकडे फिरलाच, 36 आकडा राहतो बघा. लई लोकात झाले आमच्या महाराज लोक तर आले कुठून आले काही कळत नाही, ते आले भाऊ आता 36 आकडा, 3 तिकून आला की 6 इकडे फिरला, काय होतं काही कळत नाही. आणि मग असं ते यशोदेचं आणि त्या पेंद्याच्या आईचं भांडण, आता जर आईला कढी मागितली ना म्हटला आई मला द्यायची नाही राव, आता काय करावं गड्या, मित्राला तर न्यायची, कृष्णाला तर न्यायची, सख्याला तर न्यायची, माझ्या कृष्णाला किती आवडल. मग त्यानं काय केलं, आईला घुमायला सुरुवात केली, एखाद्याकडून काही मिळवायचं असलं म्हणजे आपण गोड बोलतो, एखाद्याची बैलजोडी आपल्याला कामाला पाहिजे, तुम्ही नुसतं पाटलाच्या घरी जा एखाद्या, पाटील काय तुमची तूर बसली राव, ती काय तुमची गावात नाही हो पाटील, सगळ्या गावात 1 नंबर तूर तुमची आहे पाटील, काय तिला लपकदार तेज आलंय, काय तुमची ती सोयाबीन आली पाटील चालेल नाही, काय करडीची भाजी रस्त्याने दिसली पाटील, लयच भारी हो पाटील म्हणतो, तुला बैलजोडी लागते का, तसंच आहे एखाद्याकडून काही मिळवायचं असलं म्हणजे गोड बोलावं लागतं, साच आणि मवाळ मितुल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊली म्हणतात, मधुरा वाणी ओठी तो का म्हणे वाव पोटी, आणि गोड बोलणाऱ्या माणसाला लोक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात, माझा अनुभव आहे बरं का, गोड बोला गोड महाराज, कोणालाच दुखवू नका महाराज,
एखादा नाराज जरी झाला त्याची माफी मागे काय होत नाही महाराज. माफी मागितल्यानं माणूस बारीक होत नाही, हात जोडल्यानं माणूस बारीक होत नाही, उलट शूर होतो. शूर महाराज, हात जोडून काम करायचं, हात जोडून जग जिंकायचं. हात जोडले, मधुर बोललं, गोड बोललं, संत कथा सांगितल्या, लोक घोड्यावर मिरवणूक काढतात, हातीहून मिरवणूक काढतात, हेलिकॉप्टर मधून काढतात, काही नाही. फक्त तुम्ही गोड बोला. तुम्ही गोड नाही बोलले ना समाजाला, ना तुम्ही किती पैसे घ्या लोक तुम्हाला पैशात मोजतात महाराज. खरं उठ, पैसे घेऊन चल, पैसे घेऊन चल. का? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. गोड बोलणं फार गरजेचं हो महाराज. सोपे सोपे सिद्धांत आहेत पोरांनो. एखादा व्यवसाय बघा, हिंगोली सारख्या शहरात पोरांनो एखाद्या मारुड्याचं दुकान असतं. आता कपडे घ्यायला जातो आपण, साड्या घ्यायला. अहो बघा ना, किती साड्या बघा तुम्ही, 100 साडी बघा तरी तुम्हाला 101 पास नाही पडली ना तरी ते मारवाडी तुमच्यावर रागवणार नाहीत. बरोबर, पुन्हा या, आज पुन्हा या म्हणतो. तुम्ही नाही पास केली तरी राग, आपल्या दोन दाखवू द्या, दोन आपल्या आपल्या माणसांनी फक्त दोन साड्या दाखवू द्या, तिसरी ना पसंत करू द्या. हे कशाला आलं रे, मग तशीच त्याच्या तोंडावर साडी फेकून देतो आपण, परत येऊ नको म्हणतो माझ्या दुःख. तसं नाही, ते गोड बोललं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, समाज जिंकायचा असेल मग त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. आई, हे आई काय तुझ्या हाताला चव वेगळं म्हटलं, खरंच तू अन्नपूर्ण आहे गाई, काय तुझ्या हाताला टेस्ट आहे गाई, किती सुंदर कढी केली गाई, मिठच कमी नाही गाई, बरोबर तेवढीच आंबट ग, तेवढीच गोड गाई, तेवढीच किती तिखट ग, किती सुंदर गाई. ती आई लय हुशार होती, ती बाला साहेबासारखी चतुर होती. ती म्हटली, घुमू नको मला चॅप्टर, घुमू नको, घुमू नको म्हटली. ती आई म्हटली, प्यांद्या मला कळालंय तू कशामुळं माझं वर्णन करायला लागला, तुला नक्की माझ्याकडून कढी पाहिजे तुझ्या मित्राला न्यायला. अजिबात देणार नाही. आता तर आणखीन अवघड झालं, पहिली तरी माहीत नव्हतं आईला, आता तर माहिती झालं. आता किती कठीण झालं बघा. आता कृष्णाला तर कढी न्यायची, लोगावकर ऐका, आता मित्राला तर कढी न्यायची, आई तर देत नाही, कढी तर भारी झाली, आता काय करावं. तो म्हटलं, बघा आई मला किती देशील, तुला किती पण आहे, तू तांब्या पी, ग्लास पी, जगानं पी, मगानं पी, नाकी कढई पी, सगळी तुला, तुझ्या मित्राला मी नेऊ देणार नाही. पहिलं चरण कळलं ऐका, पहिलं चरण लोगावकर कथा ऐका. मग तो म्हटला, आई मला एक तांब्या भर दे. आईनं लगेच एक तांब्या भर दिली. इकडं बघा माझ्याकडे, पियंद्यानं कढी तांब्याची तोंडाला लावली आणि इथं सेंट्रल लॉक टाकला मजबूत. आता तांब्यात देत नाही आई, ग्लासात देत नाही, वाटीत देत नाही, जगात देत नाही, मागात देत नाही, इथं कढी लॉक टाकला योगेश महाराज. इथून जे कढी भरली, आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या, तोंडात कढी भरली, जेस तांब्या फेकून दिला, सनाड धावला. ज्या माणसाला लवकर जायचं असतं का त्याला लई अडचणी मार. कायम बघा तुम्ही बैलगाडीवाला असं मधात गाडी घालणार, सरकणारच नाही. आपण किती हॉर्न वाजवतो आपल्याकडे पाहणार, बैलच सरकत नाही म्हणणार. एखादा मोटरसायकल आला असा, बालासाहेबाच्या गाडीला आडवा घाल, कशी घालायची, जाताच येणार नाही, लय अडचणी असते. ज्याला लवकर जायचं असतं त्याला बरं का, ज्याला दमाचं आहे त्याला काही नाही, ज्याला लवकर जायचं असतं त्याला अनंत अडचणी बरं का. तसं त्या प्यांद्याला ती कढी न्यायची देवाला, त्यानं भरली तोंडात आणि त्याला कुणी अडवायचं, प्यांद्या गाल फुगी आली काय, गालाला काय झालं, त्याला नाव सांगता येणार, बोलायला जावं तर कढी खाली जाईल, काय करावं. आता कसा तरी रस्ता काढत रस्ता काढत पोहोचला बा माझ्याकडे. बघा नंदबाबाच्या वाड्यावर कृष्ण परमात्मा असा भिंतीला हात लावून उभा होता, देवाच्या खांद्याला हात लावला, देवांताच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं आहे आणि त्यानं हातानं इशारा केला, आकारा हा आकारा. भगवंतानं आ केला. माझ्याकडे बघा लोगावकर, पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची हरी उष्णी, खाय पाहता गोवारी
हलक्याची उष्णावरी, हलक्याची उष्णावरी, हलक्याची उष्णावरी पाहता गोवरी, हलक्याची उष्णावरी, हलक्याची उष्णावरी, हलक्याची काही शब्द आहेत पाहता. पाहायला गेलं तर प्यांद्या तोंडामध्ये कडी भरतो आणि देवाला घेऊन जातो तो त्याच्या शुद्ध भावानं, त्यांच्या अंतकरण शुद्धीमुळं. तुका म्हणे चित्त झाली निर्मळ, अंतकरणातला काम क्रोध लोभ राग द्वेष सगळं निघून गेलंय. परिणाम खाय त्यांची उष्टावळी, देव त्याची कडी तोंडात आपल्या घेतून घेऊन टाकतो. पाहता गोवळी, त्या कृष्ण चरित्रामध्ये हे प्यांद्या वाकड्या बोबड्या हे तर आहेतच, पण देवाचा एक मित्र आहे मधुमंगल नावाचा, अत्यंत गरीब आहे महाराज. काय असत, ईश्वरानं आपल्या प्रत्येकाला वेगवेगळं बनवले. कुणाला गायक बनवलंय, कुणाला वादक बनवलंय, कुणाला अभ्यास दिलाय, कुणाला आवाज दिलाय. देव सगळ्याला सगळं देत नाही. देवाची गंमत आहे बघा, एखाद्याला लय उंच आवाज देणार तर त्याला खालचा देणार नाही, काहीला खालचा देईल तर मधला देणार, काहीला खालचा मधला देईल तर वरचा देणार. काय ईश्वराचं काही कळत नाही महाराज, गणितच असे सगळं देतच नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, सगळं देणारा जगात फक्त एकच वर्ग येतो म्हणजे साधूचा, संतांचा. देव सुद्धा चिकटच आहे महाराज, सगळं देत नाही देव, राखूनच ठेवतो. पण संत बघा सगळं देतात हो महाराज. ज्ञानोबारायांनी सगळं दिलं महाराज, सगळं दिलं. ज्ञानेश्वरी दिली, गाथा दिला, अमृत अनुभव दिला. लय अभ्यास करायचा का मग अमृत अनुभव वाच, लय अभ्यास करायचं का 65 वाच, लय विद्वान व्हायचं का ज्ञानेश्वरी वाच, आणि तुला उद्धार करून साध्या मार्गाने देवाजवळ जायचं का हरिपाठ वाच. सगळं दिलं हो महाराज, काय दिलं नाही महाराज. तुकाराम महाराजांनी काय दिलं नाही महाराज आपल्याला हो, नाथ महाराजांच्या रूपानं ज्ञानोबारायांचाच अवतार आहे बरं का. नामदेवरायचा अवतार तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार नाथ महाराज. पूर्वी जसे नामदेव महाराज ज्ञानोबाराय बरोबर होते, काय भाग्य आहे तुमचं, नरशी जवळ आहे तुम्हाला. नामदेव महाराज सारखा साधू नाही महाराज. नामदेव महाराजांचा केवढा अधिकार, नामदेवरायांच्या अधिकाराबद्दल बोलायला आपल्याला वेळ नाही, कथा कीर्तन संपून जाईल त्याच्यात. त्या नामदेव महाराजांच्या ऐका रूपानं तुकाराम महाराज आले, राहिलेले अभंग पूर्णत्वाला नेले, आणि त्या ज्ञानोबाऱ्यांच्या रूपानं आणखीन स्वपा परमार्थ करायला नाथ महाराज आले. काय सोपी भाषा हो, ज्ञानेश्वरी सार्थ झाली बाळासाहेब महाराज, ज्ञानेश्वरी सार्थ झाली, भागवत सार्थ झालं, ऐका ऐका अमृतानुभव सार्थ झालंय, 65 अर्थ झालेत, हरिपाठाचे अर्थ झालेत. भावार्थ रामायण साधे लोक वाचतात हो, साधे लोक हो, जे सात चौथी पाच झालेला आणि पाचवी पाच झालेला माणूस रामायण वाचतो. नाथ महाराजांचं तर सोप्या व्हाव्या एकदम महाराज, इतक्या गोड व्हाव्या, सहज कळाव्या, वाचल्या बरोबर कळाव्या, एवढी सोपी भाषा. सुख दुःख समान सकल जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. कोण धन्य म्हटले, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. वाचन भजन करणारा धन्य आहे, कीर्तनात नाचणारा धन्य आहे, पखवाज वाजवणारा धन्य आहे, बालासाहेब मामा उद्धव गुरुजी चाल म्हणतायत धन्य आहेत. किती सोपी भाषा आहे महाराज, एवढं सोपं परमार्थ आपल्याला संतांनी दिलं, सगळं दिलं पुन्हा महाराज. 42,000 ओव्या आहेत रामायणाच्या, 9,000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, 5,000 अभंग तुकोबाऱ्यांचे, 4,500 जवळजवळ सगळ्या संतांच्या अभंगच अभंग आहेत महाराज. एवढं दिलं आपल्याला भगवान, देताना चिकाटीपणा करतो. एखाद्याला लई स्पीड देतो तर त्याला विलंबित देत नाही, विलंबित देतो काय करतो देवाचा आकुट येतच नाही महाराज. सगळं सगळ्याला सगळं देत नाही असा भगवान. पण त्या भगवंतानं मग तसं सृष्टीच तशी बनवलेली, म्हणून कधी कुणावर जळायचं नाही, कधी कुणाची बरोबरी करायची. पोरांनो एक वाक्य, एखादा माणूस श्रीमंत झाला गावातला त्याचं प्रारब्ध आहे महाराज, एखादा गाजला त्याचं प्रारब्ध. कोण दिवशी बैसोनी हतीवरा, कोण दिवशी पालखी सुमेदार, कोण दिवशी बैसोनी हतीवरा, कोण दिवशी पालखी सुमेदार, कोण दिवसी पाया चाचा कर, कोण दिवसी पाया चाचा कर, चा
चालत जावे चालत जावे देवठेवीर कैसे रहावे देवठेवीर कैसे रहावे देवठेवीर कैसे रहावे तुमच्याकडे होता ना एसटी बंद रेल्वे बंद विमान बंद मंदिर बंद टाळ बंद पखवाज बंद सगळं बंद कीर्तनकार बंद चाली बंद काय बंद होत सगळं बंद होत पण ऐका ना त्या बंदच्या काळात एवढाच अभंग कामी आला बरं का बोलही लोकांना टेन्शन मला टेन्शन आलं तर कीर्तन होतील का नाही आता आपलं कसं होणार म्हणजे पैशामुळं नाही पण कीर्तनाची सवय लागलेली शरीराला बरं का हे बालासाहेब महाराज उद्धव महाराज साखरे महाराज योगेश महाराज मी तुम्हाला एक वाक्य सांगू तुम्ही कदाचित 10 दिवस आमचे कीर्तन बंद ठेवा आणि 10व्या 11व्या दिवशी आम्हाला पैसे नका देऊ पण कीर्तन लागल महाराज का त्याची सवय लागली शरीराला गाण्याची सवय लागली वाजवण्याची सवय लागली सारखं माणसाची सवय लागली एक दिवस सुद्धा घरी राहू शकत नाही महाराज एक दिवस रोज 1000 किलोमीटर प्रवास असू द्या तरी महाराज एक दिवस सुद्धा घरी राहू शकत नाही त्याचं कारण सवय लागली शरीराला महाराज भजनाची नामस्मरणाची बोलण्याची हो त्या कोरोनाच्या काळात चांगल्या चांगल्या कीर्तनकाराचं सोशल मीडियाला कधी फेसबुक न पाहणारी माणसं ते सुद्धा लाईव्ह यायची गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर लाईव्ह यायचे शेखर महाराज त्यांना करमणाला महाराज सांगा कुणाला सांगायचं ऐकायला कुणी नाही महाराज बसायला कुणी नाही बोलायला कुणी नाही बाप ऍडमिट झाला तर पोरगाच भेटायला जाय ना बाप ऍडमिट झाल्यावर पोरगाच भेटायला जाय ना हो मेडिकलवाला पोरगा डबा नेऊन द्यायचा पण पोरगा देत नव्हता खोकला की महाराज माणसं उठूनच जाईल हो मी नवीन नवीन कीर्तन सुरू केली एकदा खोकला आला पुढचे 10-15 जण उठूनच गेली इतका ते खोकल्याचा सुद्धा त्रास होता म्हणजे इतका ते कोरोना आणि त्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाच्या कामाला एकच अभंग आला एवढा समयासी सादर व्हावे म्हटले कोरोना येऊ द्या सावता महाराजांचा अभंग बरं का येऊ द्या म्हटले काम काय यायचं तर येऊ द्या कसं राहायचं कसं खायचं आता म्हटले होत राहत कोण दिवशी बैसोनी हातीवर कोण दिवशी पालकी सुभेदार म्हटले एखादी